राम 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 मंडळी, अहो तू कोरोना येऊ का घरात असं विचारत होता या माईला? अहो त्याची जबाबदारी आपला पांडू हवलदार आपला जीव धोक्यात घालत आहे, तरी त्याची जबाबदारी आली अंगावर असून मात्र बोट लावीन तिथं गुजगुल्या सारखं जगतोय. टीव्ही वरील नियम तोडणाऱ्यांच्या बातम्या पाहिल्यावर आंधळा मारतो डोळा असं वाटते, पण कामावर जायचं नसल्यामुळं एकटा जीव सदा जीव असं जगतोय. तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे कोणी पाहुणा जर आला तर त्याला राम राम गंगाराम करू नका, त्याला नंतर बोलवा. अगदी सासरचं निमंत्रण आलं तरी त्यांना सांगा सासरचं धोतर घ्यायला मी संचार बंदीत संपल्यावर येईल. आणि बायको किती म्हटली मला घेऊन फिरायला चला, मला घेऊन चला अशी किती गळ घातली तर पळवा पळवी करू नका. आणि हो, लहान मुलांच्या तोंडाचे मोका घ्या मोके असं करू नका. तुझ्या मायला तुम्हाला सांगतो त्या कोरोना अजिबात अवघड आहे. तुम्हाला सांगतो पंतप्रधानांच्या आव्हानानुसार दिवे लावताना अंधेरी रात मे दिया तरी हात मे अशी आठवण झाली असेल या मायला. एवढे दिवस घरात बसून घरातली कामे केल्यामुळं बायगो म्हणत असेल हेच नवरा पाहिजे या मायला. मला पाहिजे तुम्हाला सांगतो, पण खरं सांगू का? तुम्हाला सांगतो आपण संचारबंदीचे नियम पाळून उज्ज्वल भविष्याची आगेकी सोच ठेवून आपल्या परिवारासोबत राहूया, तरच मग तुमचं आमचं जमलं. कस गो कोरोना गो त्या मायला, तुझे कोरोनाचे भयन करते मायला. नमस्कार, मी स्वप्नील कांदेकर, कलाकार या नात्याने दादा कोंडके यांच्या शैलीमध्ये देश कोरोना मुक्त होण्यासाठी समाज प्रबोधन केले आहे. तरी शासनाच्या निर्देशानुसार मास्क लावणे, 2 मीटर अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर मी माझे कुटुंब, माझा गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझे राज्य आणि माझा देश कोरोना मुक्त होऊ शकेल. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार व स्वयंसेवक यांच्या प्रती आदर ठेवून देश कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करा. घरात राहा, सुरक्षित राहा.